हाय फ्रेंड्स, नमस्कार। मी कविता, माझ्या एम कविताज रेसिपी अँड लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे। आणि आज मी बनवणार आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी। चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया। आणि हो, तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। मी शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवण्यासाठी 4 शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत। त्याची वरची मी सालं काढून घेतली आहेत। 2 बटाटे घेतले आहेत सालं काढून बारीक चिरून। 2 कांदे घेतले आहेत मी बारीक चिरून। 2 टोमॅटो घेतले आहेत बारीक चिरून। थोडंसं मी ओलं खोबरं किसून घेतलं आहे। 1.5 चमचा मी मालवणी मसाला घेतला आहे। 1 चमचा लाल तिखट घेतला आहे आणि थोडीशी हळद। इकडे मी मीडियम फ्लेमवरती पॅन गरम करत ठेवलं आहे। त्याच्यामध्ये मी 4 चमचे तेल टाकून घेतलं आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊ। कांदा थोडा वेळ तेलात परतून घ्यायचा आहे। कांदा तेलामध्ये नरम झाल्यावरती त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकणार आहोत। टोमॅटो पण याच्यामध्ये नरम व्हायला द्यायचं आहे, त्यासाठी मी थोडस मीठ टाकणार आहे। त्याच्यामध्ये थोडस मीठ टाकून घेऊया, पटकन नरम होईल। टोमॅटो नरम झालं आहे, त्याच्यामध्ये आपण आता 2 चमचा आलं लसूण पेस्ट टाकूया। ते पण तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेऊया। आता मी याच्यामध्ये हे मसाले टाकून घेतले असते, व्यवस्थित मिक्स करूया। मसाल्यांना तेल सुटलेलं आहे आपल्या। आता आपण त्याच्यामध्ये हे बटाटा आणि शेंगा आपण कापून घेतल्या, ते टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। ग्लास पाणी व्यवस्थित मिक्स करूया। आता आपण याच्यावरती झाकण ठेवून 10 मिनिटाला शिजवून घेऊ। शेंग आणि बटाटा शिजलेला आहे। आता मी त्याच्यामध्ये हे खोबरं टाकून घेते। खोबरं हाताने थोडंसं क्रश करून घ्या। याच्यामध्ये टाकूया आपण खोबरं। आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया भाजीमध्ये। खोबरं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता गॅस एकदम मंद आचेवरती ठेवून ह्याला 1/2 मिनटं असं झाकून ठेवून द्यायचं आहे गॅसवरती। आपली शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय बाय।